विकत मिळणाऱ्या 2 प्लेट मंचुरियनच्या भावात आपण कोबीचे मंचुरियन घरच्या घरी केल्यावर सगळं कुटुंब अगदी पोटभर खातील. मुलांना मंचुरियन बरोबर चटणी हवी असते तर ती चटणी ही आपण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. किसनीवर कोबी किसल्यावर मंचुरियन चिवट कसे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून छान सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. कोबीचे मंचुरियन करण्यासाठी मी इथे एक मोठा कोबी घेतलेला आहे. हा कोबी मी 20 रुपयाला आणला, तर त्यातला मी फक्त अर्धाच कोबी आहे तो मी मंचुरियन करण्यासाठी वापरणार आहे. अर्धा कोबी मी बाजूला ठेवून देणार आहे. अर्ध्याच कोबीचे आपल्याला अगदी 4 माणसं खाऊ शकतील एवढे मंचुरियन अगदी भरपूर होतात. अर्धा कोबी मी बाजूला ठेवून घेतला आणि हा अर्धा कोबीला सुद्धा मध्ये मी चिरून घेते, कारण आपल्याला हा अर्धा कोबी आपल्याला स्लायसरवरती किसता येणार नाही म्हणून मी त्याचे 2 भाग केलेले आहेत. तर इथे मी स्लायसर घेतले. तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीने पातळ असा कोबी छान चिरून घ्या. स्लायसरवरती तुम्ही बघाल तर असा छान पातळ लांब लांब असा याचा किस जो आहे तो निघालेला आहे. पण किसनी असते आपली जी एकदम बारीक किसनी असते ना, त्यावरती अजिबात कोबी किसून घेऊ नका, का ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. स्लायसरवरती जर असा लांब पातळ कोबी किसला गेला असेल ना तर त्याला मध्ये चिरून घ्या, म्हणजेच त्याचे असे 2 भाग करून घ्या. मी आता माझ्या ह्या पद्धतीमध्ये स्लायसरवरती सगळा कोबी इथे किसून घेतलेला आहे. आता इथे किसनीवरती कोबी का किसून घेऊ नका हे मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपल्याकडे बारीक जी आपण खोबरं किसतो ती किसनी असेल तर त्यावरती आपण कोबी किसला की कोबी आहे तो जास्त पाणी सोडतं. जास्त कोबीने पाणी सोडलं की आपल्याला त्यामध्ये पीठसुद्धा जास्त घालावं लागतं. जास्त पीठ घातलं की जे मंचुरियन आहे ते जसे गाडीवर मिळतात तसे होत नाही तर ते चिवट होतात. इथे तुम्ही पाहू शकता असा कोबी किसल्यामुळे कोबी जो आहे तो पाणी खूप सोडतं. आणि आपण असा सुरीने किंवा स्लायसरवरती जर कोबी पातळ असा चिरून घेतला तर कोबी जास्त पाणी सोडत नाही आणि कोबीमध्ये मग पीठ पण कमी लागतं. पहिल्यांदाच करत असतील किंवा ज्यांना अंदाजाने पीठ घालायला समजत नसेल त्यांच्यासाठी मी ही ट्रिक दाखवत आहे. कोबीचा पीस कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही पहिला तो मापून घ्या, मग त्याच कपाने आपल्याला पुढे पीठ घालायचं आहे. इथे आपला आता कोबी जो आहे तो बरोबर असा दाबून मी हा किस भरलेला आहे, तर 4 कप एवढा आपला हा कोबीचा किस आहे. तर त्यासाठी किती पीठ घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता ह्यामध्ये जेव्हा आपण मसाला घालणार ना तेव्हा आपला घरातला जो रोजच्या वापरणातला लाल मसाला साठवणीचा मसाला तो वापरू नका. जसे गाडीवर मंचुरियन असतात तसे मंचुरियन करण्यासाठी आपल्याला इथे मिरची पावडर घालायची आहे. मी 1 चमचा एवढी मिरची पावडर घातले, तर 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. इथे मी 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतले. मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरचीमुळे आपल्या ज्या मंचुरियन आहे त्याला थोडासा तिखटपणा येईल. मिरची पावडर जी आहे ती तिखट नसते म्हणून मी ते मी हिरवी मिरची घातलेली आहे. आणि 2 चिमटी एवढाच मी खायचा रंग घातलेला आहे, म्हणजे फूड कलर. तुम्हाला जर फूड कलर नसेल घालायचं त्याऐवजी तुम्ही आपला बीट आहे त्याचं रस काढून सुद्धा तुम्ही ते मंचुरियनमध्ये घालू शकता, त्याने सुद्धा कलर अगदी छान येतो. तर इथे आपल्याला पहिला मसाला सोया सॉस मीठ आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती कोबीला अगदी चांगली आपल्याला चोळून घ्यायची आहे. म्हणजे कोबीमध्ये हे सगळे मसाले छान अधिक लागले गेले की मंचुरियनला चवसुद्धा चांगली येईल. तर आता इथे सगळं मी मसाले आणि मीठ आहे ते कोबीला छान असं चोळून घेतलेलं आहे. तुम्ही बघाल तर अगदी परातभर आपला कोबी होता, आता आपला कोबी किती आळला गेलेला आहे. आपला 4 कप एवढा किसलेला कोबीचा किस होता, त्यासाठी 1 कप मी मैदा घेतलेला आहे आणि 1 कप आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. मी गाडीवर जसे मंचुरियन मिळतात तसेच मंचुरियन तुमच्याबरोबर शेअर करत आहे म्हणून मी इथे 1 कप मैदा आणि 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलं. गाडीवर मंचुरियन करताना त्यामध्ये मैदा व कॉर्नफ्लॉवर घातलं जातं. मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता व जिथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे तिथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा जे कांदा पोहे करण्यासाठी आपण पोहे वापरतो ते पोहेसुद्धा मिक्सरला फिरून त्याचं पीठ तुम्ही घालू शकता.
कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे मंचुरियनचं पीठ मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. इथे आता मी पीठ मळून घेतले. आपल्याला आता असे छोटे छोटे मंचुरियन जे आहेत ते घालून तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला गोल किंवा जसा शेप हवा असेल तसा तुम्ही देऊ शकता. मंचुरियनचा शेप असतो जो गाडीवर मिळतात तो एकदम गोल नसतो, तर थोडेसे ते वाकडे तिकडेच असतात. तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नंतर गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे. मंचुरियन तळताना गॅस एकदम कमीही ठेवायची नाही व मोठीही करायची नाही. मोठ्या आचेवरती जर तुम्ही मंचुरियन तळून घेतला तर त्याचा बाहेरून पटकन रंग बदलेल, आतमधून ते कच्चेच राहतील. म्हणून गॅस मध्यम ठेवून आपल्याला मंचुरियन छान दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत. इथे मी आता दोन्ही साईडने चांगले मंचुरियन तळून घेतलेले आहेत, हे मी काढून घेते. तुम्ही बघाल तर अगदी छान याला रंगही आलेला आहे आणि चांगले आपले मंचुरियन आहेत ते आतपर्यंत असे तळले गेलेले आहेत. आपण जेव्हा गाडीवरती मंचुरियन खातो त्यावरती आपल्याला चटणी घालून दिली जाते, तर ती चटणी कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. चटणी करण्यासाठी इथे 10-12 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी लसणीच्या पाकळ्या आणि पाव वाटी एवढं मी आलं चिरून घेतलेलं आहे. मिक्सरला एकदम बारीक अशी आपल्याला ही पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची. 2 चमचे तेल घालून घेतले, त्यामध्ये आपली मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट आहे ती घालून घ्यायची. 1 ते 2 मिनटं गॅस कमी ठेवून आपल्याला चांगली परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे. 1 मिनिटभर मी ही पेस्ट परतून घेतली. ह्यामध्ये गॅस कमी ठेवूनच 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. चायनीजच्या पदार्थामध्ये अजिनोमोटो घातला जातो, पण बाहेर आपण केव्हा तरी खातो म्हणून ठीक आहे, पण घरी जेव्हा आपण चायनीजचे पदार्थ करतो त्यामध्ये अजिनोमोटो घालत नाही, त्यामुळे चवीमध्ये थोडासा फरक पडतो. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजिनोमोटो घालू शकता. पाणी घालून आपल्याला ही पेस्ट जी आहे ती पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. गॅस मी आता कमीच ठेवलेला होता. पाणी घातल्यावरती गॅस मी मध्यम केलेला आहे. चटणीच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, अजिबात यामध्ये गुठळी राहू नाही द्यायची. इथे मी छोटा 1/2 चमचा व्हिनेगर घातले. बाहेर जी गाडीवर चटणी मिळते ती छान चटपटी तिखट अशी असते, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये व्हिनेगर घालून आणि सोया सॉस घालून घ्यायचा आहे. 2 चिमटी एवढाच मी फूड कलर घातलेला आहे. तुम्हाला फूड कलर नसेल घालायचा, त्याऐवजी तुम्ही बीटचं पाणीसुद्धा इथे घालू शकता. चटणीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून मी त्याची पेस्ट तयार करून घेतली. हा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने मी 2 चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर घालून घेतला होता. आता आपल्याला ही पेस्ट जी आहे ती घालून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं गॅस आपल्याला कमी ठेवून चांगले उकळवून घ्यायची आहे. ही पेस्ट घातल्यावरती आता तुम्ही बघाल तर थोडासा चटणीला दाटसरपणा आलेला आहे, म्हणून मी 1/2 पेला एवढं पाणी घालून घेते. ही चटणी थंड झाल्यावरती दाटसर होते, पण आता आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे म्हणून मी 1/2 पेला पाणी घालून घेतलं. आता पाणी घालून पण मी मिक्स करून घेते आणि 3 ते 4 मिनटं चांगली उकळवून घेते. गॅस कमी ठेवूनच मी आता इथे उकळवणार आहे. आपण चटणीमध्ये फूड कलर घातला. जेव्हा आपण चायनीजच्या गाडीवरती लहान मुलं असो का मोठी माणसं, जे लाल लाल मंचुरियन आणि अशी लाल चटणी बघतो तेव्हा आपल्याला ती खावीशीच वाटते, म्हणून आपण ह्यामध्ये फूड कलर घातलेला आहे. डिप करू शकता. मंचुरियन चटणी मी इतपत अशी सैल ठेवलेली आहे, थंड झाल्यावरती ही थोडी अजून दाटसर होणार आहे. मंचुरियन खाताना जेव्हा तुम्ही ही चटणी त्यावरती घालणार तर ती पूर्णपणे थंड करून मगच घालून घ्या. मी 4 मिनटं चटणी चांगली उकळवून घेतलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलाय. आता आपण हिला थंड करून घेऊया. मंचुरियनच्या आवाजावरूनच समजेल किती कुरकुरीत झालेत. तुम्हाला आवाजावरून समजलं असेल आपले मंचुरियन किती कुरकुरीत झालेले आहे आणि आपली ही मंचुरियनची चटणी ही सुद्धा तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही तोडतानाच आवाज बघितला असेल किती कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे छान आपले मंचुरियन शिजलेले आहेत. आपल्या इथे कोबीचे मंचुरियन आणि चटणी तयार झाले. तुम्ही अशी प्लेट घेऊन जर मुलांना असे मंचुरियन आणि सॉस घालून जर सर्व करून दिलात आणि वरून मी कांद्याची पात घातलेली आहे. जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल.
आपल्या इथे घरचे घरी मंचुरियन प्लेट तयार झाली. कोबीचा मोठा कांदा घेतला होता, त्यातला मी अर्धाच कोबी वापरला, म्हणजे 10 रुपयांमध्ये आपली 4 माणसं पोटभर खातील एवढे इथे कोबीचे मंचुरियन तयार झालेत. तुम्ही मुलांना हे घरच्या घरी बनवून देऊ शकता. मुलं काय मोठी सुद्धा आवडीने खातील. मुलांची बर्थडे पार्टी असेल तेव्हा सुद्धा तुम्ही असे मंचुरियन आणि चटणी बनवू शकता. फ्रेंड्स, तुम्हाला माझी मंचुरियन आणि चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.